नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बटाट्यापासून एकदम मस्त अशी चटपटी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, लोखंडाचा तवा गरम करत ठेवला आहे। हा खोलगट तवा आहे, ज्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचं। बघा, आपण जे जेवतो तो एक चमचा तेल टाकलं तरी चालेल, किंवा अर्धा जरी टाकलं तरी पण चालू शकतं। तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे तर गॅस बारीक करते। ह्याच्यामध्ये बघा, चार छोट्या आकाराचे बटाटे साल काढून बघा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे। थोडंसं पाणी जर नितळलेलं आहे, बघा पाणी नितळून घ्या, कारण तेलात टाकल्यावर अंगा वगैरे उडल। आता हे काय करायचं आपल्याला माहिती आहे का? मीडियम गॅस करायचं आणि 2 मिनटं आपल्याला एकसारख्याला परतून घ्यायचे तेलामध्ये। 2 मिनटं बघा मी एकसारखं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं। आणि ह्याच्यामध्ये फक्त हलवून घेऊया। पहिलं मीठ टाकल्यानंतर बघा हलवून घेतलेलं असं, बघा हलकंसं पाणी सुटतं आणि आपल्या ह्याच्यामध्ये तेल पण असतं। तर हे एक जागी असं करायचं आणि ह्याच्यावर एक 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं। गॅस मिडियमच आहे, झाकण बघा आपण काढूया। अशा पद्धतीत काय होतं माहिती आहे का, बटाटा चांगला असा शिजला जातो बघा असा खाली। आणि जर तुमचा तवा म्हणा की कढई म्हणा जर पातळ जर असेल तर तुम्ही एकदा हलवून परत झाकण ठेवायचं। पण चांगलं पॅक बंद पाहिजे, म्हणजे आपला हा बटाटा चांगला शिजला जातो। हे बघा अशा पद्धतीत शिजला जातो। ह्याला अजून 1 ते 2 मिनिट मी अजून झाकून ठेवणार आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट होईल। 2 ते 3 मिनिट बघा मी परत ठेवलं होतं झाकणं, ते काढून घेते। आता हा बटाटा आपला काढून घ्यायचा। बघा मस्त असा झालेला आहे एकदम। पण आपल्याला असं जास्त सॉफ्ट जरी नाही शिजला तरी चालेल, पण अशा पद्धतीचा जरी शिजला ना तरी पण चालेल। आता हा मी तव्यातनं काढते सगळा। त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा आपल्याला थोडंसं जिरं। गॅस पहिला एकदम बारीक करायचा। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापला आहे, बारीक कापला तरी चालतं। हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत मी भाजून घेतलेला आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे, तेलाचा तर वापर करायचाच नाही आहे। पहिला आपण 1 चमचा टाकलं होतं आणि परत 1 चमचा टाकलं होतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मिरची, थोडंसं जिरं आणि लसूण कुटलेलं आहे। तर मिरची कशी तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, लसूण मी 1.5 गड्डी टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा लसूण होता, म्हणजे मोठी गड्डी होती, तर 1.5 गड्डी टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये लसणाचा वापर जरा जास्त केला की नाही चवीला छान लागतं। त्याच्यामध्ये आपण थोडंसं परत मीठ टाकूया। बटाटे शिजवताना मीठ टाकलं तर हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं, तर परत आपल्याला ह्याच्यात मिठाचा वापर करायचा नाही आहे। एक छोट्या आकाराचं बघा तंबट असं मोठं मी कापून घेतलेलं आहे, बारीक कापलं तरी चालू शकतं। आता हे पण मिनिटभर आपण परतून घेऊया। आपलं परतून होत आहे तोपर्यंत आपण हे बटाटे आहे ना हे खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया। ह्या खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण आणि जिरं मी कुटून घेतलं होतं। आणि ह्याला बघा हलकंसं कुटायचं, बघा शिजलाय कसं लगेच बारीक होतोय। कुठून घेतलंय बघा अशा पद्धतीमध्ये कुटायचं, एकदम पण जास्त बारीक करायचं नाही आणि एकदम पण जास्त मोठं कुटायचं नाही, कारण शिजल्यानंतर लगेच कुटलं जातं। टमाटे बघा सॉफ्ट झालेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा 3 ते 4 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजलेले आहेत आणि असे मोठे मोठे कुटून टाकलेले आहे। आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालू शकते। काय काय गोष्टी का नाही जर काय आवडत नसेल ना तर तुम्ही टाकू नका। पण काय होतं माहिती का, ज्या गोष्टी मी टाकते ना त्याची चव असते, त्यामुळे मी त्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकते। आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर मी जास्त घेतलेली आहे आणि थोडी देठं पण घेतलेली आहे। ही जरी देठं तुम्ही मिरचीवर जर कुठून टाकली ना तरी पण चालेल। ती परतून घेतलेलं आहे आणि गॅस आता मी बारीक केलेला आहे, कारण हे थसकतं खूप। ह्याच्यामध्ये आपण हा बटाटा टाकून घेऊया। बटाटा टाकून घेतलेला आहे। आता ही गॅस मी मिडियम केलेला आहे आणि 2 मिनटं बघा हे एकसारखं आपल्याला परतून घ्यायच्या। तुम्हाला मी सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये 1/2 चमचा आमचूर पावडर टाकू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर, नाही तर 1/2 लिंबाचा रस पण टाकू शकता। आता हे मी परतून घेते। 2 मिनटं बघा एकसारखं मी मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीत मस्त लागतं। तुम्ही जर भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर, टिफिनला नेऊ शकता। तुम्ही जर रानात वगैरे जात असलं तर अशा गोष्टी कधी पण न्याव्यात, म्हणजे पोटभर जेवण होतं आणि चांगलं पण लागतं। काय होतं माहितीये का, बटाट्याच्या आपण थोड्याशाच रेसिपी अशा करतो, पिवळा बटाटा, लाल बटाटा, पातळ बटाटा, अशा पद्धतीचं तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।